हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ, सगळ्या जणी कशा आहात? आणि हो, शुभ सकाळ. गौरी आव्हानचा दिवस होता, ज्या दिवशी गौरी येणार त्या दिवशी, जसं कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला की ज्याच्यामध्ये आम्ही गौरींची तयारी म्हणजे साडी नेसवण वगैरे जेवढं काय आहे साज शृंगार सगळं करून ठेवलेलं होतं. रात्र खूप झाली, त्याच्यानंतर मग सकाळची मॉर्निंगची सुरुवात ही तिथून लगेचच झालेली आहे. सुरुवातीला ब्लॅक टी जो आहे तो घेतला, कारण सकाळ सकाळी दुधाचा चहा पिलं की दिवसभर थोडंसं होतं, एकदम सकाळ सकाळी नको वाटतं, त्यापेक्षा कोरा घेतलेला आहे. आणि तिथून पुढं मग आज भाजी भाकरी आणि सोबत गौराईचं आगमन, जे काय असेल ना तो पूर्ण ब्लॉग मी शेअर करेन. पण कालच्या व्हिडिओसाठी आणि दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे फार मनापासून मी आभारी आहे. सर्वात जास्त हायलाईट झालेली कमेंट जी होती ती म्हणजे काय तर ब्लाऊजसाठी. खूप साऱ्या जणींना ते जे लेस लावलेले आहेत ना ते पटलेलं नाही. मी ज्यांच्याकडे शिवायला देते ना त्या अंग भरून लेस लावतात. लेस लावायला काही मी सांगत नाही आहे, ते त्यांच्या पद्धतीने ते करतात आणि ते त्यांच्या पद्धतीनेच लावतात. असो, मी कधीच कोणालाच कधीच माझ्या ह्याच्याबद्दल तक्रार केलेली नाही. माझ्या आधीचे तर ब्लाऊज एवढे बिघडवण्यात आलेले आहेत ना, पण ह्या ताईंचं, ज्या ताईंकडे मी दिलेलं आहे ना, त्या ताईंचं मला एकमात्र आवडतं ना की त्यांची ब्लाऊज ना फिटिंगला म्हणा, सगळ्या गोष्टीला म्हणा, आहेत परफेक्ट. म्हणजे मला त्या फिटिंगचा कधीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. हां, डिझाईनमध्ये थोडंसं त्यांचं येतं, बाबा एकच पॅटर्नचं लेस जे आहे ते सगळीकडे लावतं. आपण नेक्स्ट टाईम सांगूया की लेसच म्हणजे नको, पण बरे आहेत म्हणेन मी, कारण आता मी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या पूजेचे ब्लाऊज जे आहेत ते सगळ्यांचे त्याने शिवलेले आहेत, म्हणजे माझे तर शिवले, सोबत मामीचे, आजीचे, आईचे पण त्याने शिवलेले आहेत, त्यामुळे बाकी त्यांचं चांगलं आहे. असं थोडंफार जे असतात आता ते नवशिके आहेत, प्रॉपर कोर्स नाही आहे त्यांचा, त्यामुळे मग थोडंफार आपण घ्यायचं समजून. असो, जे मी थोडं चांदीचं कॉईन दाखवलेलं होतं ना ते ना तुमच्या दादाला टेकिटमध्ये परवा बाजार आणायला गेल्यानंतर 1000 खरेदीच्या पुढं होतं. ते आता प्रॉपर चांदी नसणार आहे, त्याच्यावर काहीतर पाणी वगैरे चढवलेलं असं काहीतर असेल. म्हणजे आता मी म्हणते, कारण 1000 खरेदीला चांदीचा एवढा कॉईन परवडत नाही त्या हिशोबाने मी सांगते. पण असो, आता जे असेल ते असेल. आपण कोण काय बघायला गेलेलं नाही आहे की बाबा ते कसं प्युअर पूर्ण चांदी असते का पाणी असतं, पण असो लक्ष्मीचा छाप आहे म्हणून मी आपलं पुजलेलं होतं देवघरामध्ये. त्याच्यानंतर बाहेरची क्लिनिंग, कारण मुलांनी एवढा गोंधळ घातलेला होता ना आदल्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पा आले ना, त्याच्यानंतर 2 दिवस नुसते फटाकेच फोडत होते. सागरची 2, आपलं 1, ह्या तिघांचं मिळून चालू होतं. त्यामुळे ते दार अंगण वगैरे स्वच्छ केलं, कारण दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम वगैरे मोठा छान होता. ही जी असते ही आपली मानाची गवर असते, मेन गवरीचा मान जो आहे तो हा आहे बघू शकता. सगळं स्वच्छ केलं, नीट केलं, बांधूनच ठेवलं, म्हणलं सकाळी बांधून ठेवलं की दुपारच्या टायमिंगला आरामात आपल्याला घेता येईल. 5 चाप्याची पानं किंवा 3 असं समप्रमाणात चाप्याची पानं घेतली जातात आणि मध्ये ती गवर स्वच्छ करून आली. आता रांगोळी वगैरे निवांत, कारण अजून थोडंसं पाणी आहे, पाऊस चालू आहे, बारीक 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 झाले आहे तिकडे, पण अजून थोडंसं पाणी आहे त्यामुळे म्हटलं पूर्ण होते. आणि त्या कुंडीतलं पाणी ना सगळं निचरा होऊन सगळं जात आहे खाली. असं आता देवपूजा वगैरे झाले, आता थोडंसं झाड झटक करते आणि त्याच्यानंतर मग बघूया आपला काय स्वयंपाक असेल वगैरे. अजून सगळं झोपलेले आहेत, कारण लेट झोपलेले आहेत त्यामुळे आता लेट उठतील, त्यांना उठवायच्या भानगडीत पडणार नाही. तुमच्या दादा तर बघेल तिथं डुलक्या घेतात. मी परवा ना माधवा रोडला गेल्यानंतर ना यातले हे छाप जे आहेत ना हे 2 घेऊन आलेले होते, म्हणजे बाहेरच्या साईडला उंबरट्याला हे करायला. मला खूप साऱ्या जणी म्हणतात लाकडी हे घे ते घे, तर मी जास्त काय अशा रांगोळ्या काढत नाही आहे, म्हणजे असं खूप सारं जास्त रांगोळी काढत नाही आहे. तेवढंच आपलं कधी सणासुदीचं आपली रेग्युलर छोटी मोठी अशी रांगोळी असते, त्यामुळे मी साचे वगैरे जे आहे ते साधे सिम्पल माझ्याजवळ जेवढे आहेत तेवढेच वापरत असते. भाजी जी आहे ती रात्री सगळं मी तयार करून ठेवलेलं होतं, सकाळी फक्त काढली आणि चिरून घेतलेली आहे. साधी सिम्पल भाजी असते. आता बऱ्याच जागी प्रथा वेगवेगळ्या आहेत, नाही तर मला पुन्हा कमेंट येतील की ताई असं असतं तू असं कसं केलं, कारण जिकडं म्हणजे ज्या भागात जशी पद्धत तशी ती माणसं किंवा तिथली लोक तशा पद्धतीने करतात. आमच्याकडे ही मिक्स भाजी असते, याच्यात 4-5 प्रकारच्या मिक्स भाज्या असतात, कोण म्हणतं 15 भाज्या असतात, पण काय माहीत आता त्यातल्या काही भाज्या आमच्या ओळखीच्या पण नसतात. खूप वेळा असं वाटतं की हे नेमकं काय आहे, काही आहेत पण काय 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 खूप सारं असतं. ते साधी सिम्पल बरेच जण लसूण टाकतात, मी आधी टाकत होते, पण जसं कांदा लसूण वर जे आपण म्हणतो ना तेव्हापासून मी त्या गोष्टी ज्या आहेत त्या नैवेद्यामध्ये वापरणं बंद केलेलं आहे. आता याच्यामध्ये बरेच जण लसणाची फोडणी देतात आणि मग भाजी करतात, पण मी फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे ती पण पेस्ट करून, आणि साधी सिम्पल जी भाजी आहे ना ती भाजी मी तयार करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर वड्या बनवणार होते, बरेच जण थापी वड्या बनवतात. आता गेल्या वर्षी मला कमेंट असे आले होते की ताई आमच्यात तर ही थापी वडी फक्त माळाच्या महिन्यात केली जाते, पण
थापी वडी असं काय नाही की फक्त माळाच्या महिन्यात, कधीही कुठल्याही ह्याला आपण करू शकतो. तसं मी काय केलेलं ह्यावर्षी, म्हणलं चला थापी वडी राहू दे, आता आळूची पानं आपण आणलेली आहेत. तर पीठ दोन प्रकारचे घेतलेले आहेत. समजा आता 4 चमचे बेसन पीठ घेतलं तर छोट्या चमच्यानं 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते. बाकी आपले रेग्युलर साहित्य आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे. चिंच आणि गूळ मिक्स जो कोळ असतो ना, याने वडी खूप चवीला होते. मी आधी पहिला जास्त वापरत नव्हते, पण एकदा एका जागची खाल्ल्यानंतर मी त्यांना विचारलेलं होतं की थोडंसं खट्टा मिठा असं का लागतं, तर त्यांनी सांगितलेलं होतं की चिंचेचा कोळ आणि ज्यावेळेला तुम्ही गूळ घालताना, तर त्यावेळेला अशा पद्धतीने टेस्ट होते. आता मी करून ठेवलेलं होतं फ्रीजला, त्यामुळे ते पण घातलेलं आहे. धना पावडर, जिरा पावडर, बाकी हिरवी मिरची वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. थोडंसं फिरवून मी साईडला ठेवून दिलं, कारण आता बनवणार होते मी शेपूची भाजी. ही जी कढई आहे ना, याच कढईमध्ये मी शेपूची भाजी जी आहे ती बनवून घेतली. दोन्ही भाज्या एकत्र करणार होते, पण नंतर म्हटलं राहू दे, कारण थोडंसं टेस्ट मिक्स होते ना. प्रॉपर धड शेपू पण लागणार नाही आणि धड त्या मिक्सरची पण टेस्ट लागणार नाही. म्हणून मग डाळ आणि तांदूळ दोन्ही भिजत घालून ठेवलेले होते, तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले आणि त्याच्यामध्ये शेपूची भाजी जी आहे ना ती छान पद्धतीनं परतवून घेतली. याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं, बस शेपूची भाजी सुद्धा. तर पालेभाज्यांचं एक मात्र आहे की टेन्शन नाही, पण नीट करायला म्हटलं की खूप टेन्शन आहे, म्हणजे सगळं एका जागीच आहे. आळूची पानं आणलेली, त्यातलं मी देठ बघून घेतलेले होते. डार्क चॉकलेटी होत आलेले जे देठ असतात ना, तेच शक्यतो वापरायचे आळूच्या पानाच्याला, अन्यथा बाकीचे जे कच्चे असतात ना ते घशाला खो 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 करतात. त्यातले एक 2-3 मला सापडले तसे मी ते काढून टाकले. आता मामांच्या तिकडे आईकडे आळूची झाडं आहेत, त्यामुळे आम्हाला माहीत की बाबा ते व्यवस्थित परिपक्व कसं, कच्चं कसं. अन्यथा बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉब्लेम होतो बघा, की आपण खाताना म्हणतो ना की अडकलेलं आहे किंवा खवखवतं आहे असं जाणवतंय, तर ते त्याच्यासाठी असतं. त्यामुळे देठ बघून घ्यायचा कधी पण. देठ जर ब्राऊन कलरचा असेल तरच मात्र, नाहीतर अन्यथा घेऊ नका, ते पान काढून टाका. अळूवडी जी आहे ती 2 प्रकारे मी भरून घेतलेली आहे. एक आपली एकावर एक पानावर पान, पानावर पान आलटून पलटून टाकतो ना त्या पद्धतीने एक, आणि एक दुसऱ्या पद्धतीने केलेली आहे. ती पण कधीतरी अशी कुरकुरीत बनवायची झाली तरी पण ती छान लागते खायला. आता ना वड्या शिजतात, तोपर्यंत सागरच्या घरी मी आरतीला बोलवले. मी पहिला आरतीला जाऊन येते, तुमच्या दादाला उठवते, कारण माझ्याबरोबर जागलेत आणि अजून उठत नाहीत. आरू उठलाय, आता आंघोळीला गेलाय. आळूवडे जेव्हा स्टीम करून देतो ना, तर लगेच मी कट करत नाही, थोडंसं शांत होऊ देते, म्हणजे थंड झालं आणि मग केलं तर ठीक. आणि आता सगळ्या वड्या ज्या आहेत त्या मोडतात, लेयर बघू शकता छान पडलेल्या आहेत. आता त्याच कढईमध्ये, एका कढईमध्ये ना 3 भाज्या करत होते, कारण ऑलरेडी भांड्यांचा गराडा, भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. आणि त्यात कसं, रात्री जेवले तसं आम्ही वरती गेलेलो होतो, त्यामुळे रात्रीची थोडीफार भांडी होती, त्यामुळे मला ते सगळं काढून घ्यायचं होतं. त्यामुळे एकाच कढईमध्ये सगळं बनवून घेतलं आणि फोडणी दिलेली आहे. थोडंसं जिरं, मोहरी, तीळ, आपलं लाल तिखट एवढंच टाकलं आणि आपण शॅलो फ्राय म्हणतात ना तशा पद्धतीनं करून घेतलेला. शिवानी आली होती, तिला म्हटलं लाकडं आहेत, आता वरती चूल पेटवूया जरा. तुमच्या दादाने चूल वगैरे पेटवून दिली, पेटलं पण ते व्यवस्थित. आणि म्हटलं एक आम्हाला 22 भाकरी लागणार होत्या, कारण आमच्या घरातली म्हणजे सागरची 4, आमची 4, 8 माणसं आणि 5 घरी मला वाटायच्या होत्या. ह्या हिशोबाने आमच्या भाकरी होत्या. म्हटलं आता इथं उन्हात ही एकटी बसण्यापेक्षा थोडंसं तिनं थापून देईल, मी भाजून घेईल, पण कशाचं काय. चूल एवढी धुपत होती, एवढी धुपत होती, फक्त तिथं 3 भाकरी त्या पण शेरूच्या तयार झाल्या, बाकी आमच्या रेग्युलर भाकरी तयार झाल्या नाहीत. शेवटी वैतागले, कारण जाळ लागत होता, पण वारं एवढं होतं ना की त्या भाकरीपर्यंत तो जाळ पोचतच होता, सॉरी तव्यापर्यंत. तिथनं आम्ही आलो खाली, तिला भाकरी करून घ्यायला लावल्या. मी बाकीची देवघरातली भांडी, आपली रेग्युलर भांडी जे काय होती ना ती आवरून घ्यायला चालू केलं. बघू शकता 5 घरी 5 भाकरी दिल्या आणि बाकीच्या आमच्या दोन्ही फॅमिलींसाठी. आजचा नैवेद्य बघू शकता, नैवेद्य आधी काढून ठेवला, कारण सागर वगैरे जेवायला येणार होते, सगळी जेवायला येणार होती. पहिलं झालेलं जे आहे ते काढून ठेवलं, त्याच्यानंतर मग किचन ओटा वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी आवरून घेतली. वडी खाऊन बघ, वडीचा रिव्ह्यू दे मला, उगाचं म्हण नको. हॅलो, नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ, कशा आहात सगळ्यांनी?
टायमिंग 4:30 वाजलेले आहेत. मी आता गौरी आतमध्ये घेणार आहे. तू म्हणताल एवढा का लेट ताई, तर आपलं सगळं झाल्यानंतर माझं कसं असतं की सगळं निवांत, आपलं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. उगाच घाई गडबड करायचं सगळं करायचं नाही. आज पूर्ण संध्याकाळी 9 पर्यंत तुम्ही कधीही गौरी घेऊ शकता, त्यामुळे गडबड करायची गरज नव्हती. आता घेणार आहे. आता इथल्या जवळपासच्या सुवासनी ज्या काही बायका आहेत त्या बोलवलेल्या आहेत. पहिला पावलं वगैरे सगळं जे आहे ते लावून घेऊया आणि मग बघूया म्हणजे काय काय होतं. बाकीची तयारी करून ठेवली आहे. आरतीचं ताट वगैरे इकडं मी तयार केलेलं आहे, कारण गौरीला आत घेतल्यानंतर आरती असते आपल्या घरात. तर हे सगळं काढून ठेवले. साडी जी आहे ती तुमच्या दादानं मला घेतलेली जी साडी होती ती मी घेतलेली आहे. खूप कमेंट होत्या की पार्टी वेअर साडी कधीतरी नेसत जा, बघेल तेव्हा काट आणि पदर जास्ते. म्हणून म्हणलं चला यावेळेला पार्टी वेअर साडी जी आहे ती घेऊया, कारण काटापदराच्याच असतात रेग्युलर साड्या, म्हणून घेतलेली होती. म्हटलं आता आज गौराई घ्यायलाच लागलेली आहे तर नवीन साडी नेसून घेऊया. कसं वाटलं, थोडंसं चेंज केलेलं आहे माझ्या रेग्युलरमध्ये. बाकी ब्लाऊज जो आहे तो आता घातल्यानंतर बघा कसा वाटतो. आणि हे काय आहे, काही ताईंचं म्हणणं असेल आणि काही ताईंना माहीत पण असणार आहे, कारण बऱ्याच जणींना माहीत असेल. तर गौराईचे पावलाचे ठसे जे असतात ते उमटवले जातात. कोण हळदी कुंकवाचे उमटवतं, कोण रांगोळीचे उमटवतं आणि काही ठिकाणी हाताचे छाप उमटवले जातात. आमच्याकडे हाताचे छाप नाही, तर अशा पद्धतीनं पावलं. मग आम्ही रांगोळी वगैरे हे करण्यापेक्षा म्हणलं आपण हे तयार जे असतात ते उठवूया, कारण मग कसं मिरी वगैरे लागून ते खराब होत. अरे हातपाय तोंड तुझा, मी आली चल पटकन. आरतीचं ताट वगैरे मी तयार केलेलं आहे. आरूला थोडीशी सर्दी झालेली आहे, दुर्लक्ष करा, कारण तो जरा श्वासोश्वास जास्त घेतोय, त्यामुळे तो धापल्यागत तुम्हाला जाणवेल. कारण बऱ्यापैकी तोच हे करत होता, कारण किट्टो आत घेण्याच्या नादात होती. आम्ही आलेलो आहोत बाहेरच्या साईडला सगळं घेऊन. पूजा घालतात का तिने सत्यनारायणची? घालतात काय? केले या वर्षी, मागच्या वर्षी केली. काय काय करतात? बांधलेत का नाही? बघून येत मंडपात घालतात की गणपतीच्या? तुमच्या मंडपात की का? तुमचा मंडप कसा मोठा? आमचा मंडप तेवढा गणपती तेवढा. जेव्हा मी पदर घेतला ना तेव्हा ते मी जी पिन लावलेली होती ना पिन निघून पडली. म्हटलं आता राहू दे, आपल्याला समोरची पूजा महत्वाची आहे, वेळेत आत घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे थोडंसं पोंग्या दिसत आहे. पदर पण असा आलाय ना, नको तो तू गौरी धरून बस, मामीला उठू दे. साधन झाले आणि
शिरो झाले देऊ तिच्या डोक्यात आयशाकडे माग सर सगळ्यांचं हळदी कुंकू वगैरे लावून झाल्यानंतर आरती वगैरे सगळं केल्यानंतर आपल्या घरातील जी कोणी मुलगी असेल, आता ज्यांच्या घरात मुलगी नसेल तर त्यांनी शेजाऱ्यांची मुलगी किंवा नात्यातली कोणाची पण मुलगी जी आहे ती बोलवून घेऊन मुलीच्या स्वरूपात आमच्या घरात गवर आत घेतली जाते. काही ठिकाणी बायका घेतात आणि काही ठिकाणी मुली लागतात, पण आमच्यात कोल्हापूरला तरी अशा पद्धतीनं म्हणजे बायका घेत नाही आहेत, घरातील मुलगी जी असते ना ती घेते. तरी पण तू आठवण करून दे आरतीकडे घ्या. हा आत या सगळे आरतीकडे या सगळे जणात ह्याला सांगावे घरातील बघा गौरी येताना काय काय घेऊन आली भाजी भाकर आणि काहीतरी विचार. गौरी येताना काय काय घेऊन आली तू म्हण ना. सोनं चांदी गौरी हा सोनं चांदी सुख समृद्धी घेऊन आली. गौरी कशाच्या पावला लागली सोन्याच्या पावला लागली. हा आता उजवा पायटा आणि ये ही जी गवर आहे ही मानाची गवर आत आल्यानंतर मग ज्या दोन आपल्या गौराई आहेत ते ठेवणार आहे. एक गौरी आहे आणि दुसरी गंगा आहे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की आमच्याकडे महालक्ष्मी म्हणतात मग तुम्ही कसं कळलं गौराई वगैरे म्हणता. तर हे बघा हे पार्वती स्वरूप आहे. गौरी जी आहे ती पार्वती आहे आणि गंगा जी आहे जी भोले बाबाच्या जटेमध्ये जी गंगा आहे ना पार्वतीची बहीण ती गंगा. बऱ्याच ठिकाणी नुसती गौरी असते, गौरी आणि भोले बाबा असतात. काही ठिकाणी गंगा गवर शंकरोबा जसं आमच्यात आहे तसं असं म्हणजे बऱ्याचशा ह्याच्यात वेगळं असतं. काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणतात तर सगळं एकच आहे. तुमच्या दादाला कळे ना इथलं गंगा कुठली आहे आणि गौरी कुठली आहे, कन्फ्युजन चालू आहे त्यांचं. आरती आणि मी आणि शिवानी रात्री 4:30 पर्यंत जागे होतो.
जाय ना बस ना, आपण रात्री बघितले की आता ह्या दोघींना ठेवल्यानंतर हळदी कुंकू वगैरे यांना लावायचं आणि त्याच्यानंतर मग जी काय आपली आरती वगैरे आहे ती आरती करून घ्यायची. एका हातामध्ये बांगड्या बसतात, आता हे फायबर असल्यामुळे ना एका हातात बांगड्या जात नव्हत्या, ते फिरवून घालायच्या ज्या बांगड्या आहेत ना त्या बांगड्या आणणार होते आणि मग तोपर्यंत एका हातात काहीतरी अडकवल्याची येऊन आरती ना गौरी येऊन बांगड्या घातली होती ना, त्याच्यानंतर ते सगळ्याजणी मला ना हे पूर्णपणे साचा जे आहे ते कुठे घेतला काय घेतला भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या, त्यावेळेला मला राहिलं तुम्हाला रिप्लाय वगैरे द्यायचे. पण हो, मी या दोन दिवसामध्ये त्यांचा प्रॉपर पत्ता जो आहे ना तो देईन, तुम्हाला नेक्स्ट इयरसाठी घेताना फायदा होऊ शकतो. चला ताईनो, आज गौरीचं आगमन जे आहे ते झालेलं आहे, आता उद्या जे आहे ते भोलेबाबाचं आगमन होणार आहे. पण हो, या व्हिडिओचा मी इथं सेंड करते, तुम्हाला व्हिडिओ खूप लेट आला त्यासाठी मनापासून माफी मागते, कारण आज गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे माझी पण खूप सारी धावपळ होती सकाळपासून, त्यासाठी थोडंसं समजून घ्या, उद्यापासून येतील व्यवस्थित. आणि असेच प्रेम राहू द्या तुमचे, आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.